संजय राउत ने विद्रोह करने वाले विधायकों पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि जो 12 विधायक गुवाहाटी में है उनको 11 जुलाई तक गुवाहाटी में आराम करने का प्रमाण मिला है, महाराष्ट्र में उनके लिए कोई काम नहीं है। संजय राउत ने कहा कि 11 तारीख को हमारी जो मांग है उस पर विचार किया जाएगा। साथ ही उन्होंने कहा कि हम जिन विधायकों से संपर्क कर रहे हैं उन्हें बागी नहीं मानते। ऑर्डर आया 11 जुलाई तक, देखो 11 जुलाई तक जरूर ऑर्डर आया है कि ये जो विधायक है जो गुवाहाटी के वादियों में बैठे हैं, नदी पहाड़ पानी, तो उनको 11 जुलाई तक और वहाँ आराम करने का ये फरमान है। महाराष्ट्र में उनके लिए कुछ काम नहीं है, ज़रूर 11 तारीख के बाद जो हमारी मांग है उसके ऊपर विचार होगा। उसका मतलब ये नहीं कि लोग आ गए विधानसभा में आ गए और कुछ कर लिया। आप बहुत ही बारीकी से वो ऑर्डर पढ़ लीजिए, अपने आप में वो बहुत बड़ा एक ऐतिहासिक ऑर्डर है। ठीक है, 11 तारीख कल परसों ने 11 तारीख तक तो उनको आराम करना है। माननीय उद्धव जी असतील, प्रिय आमचे आदित्य ठाकरे असतील, आम्ही सगळे असू, अजूनही आम्ही त्यातल्या काही लोकांना बंडखोर मानायला तयार नाही। ज्यांच्याशी आमचा संपर्क होतो आहे, त्यांच्या नातेवाईकांचा आमच्याशी संपर्क होतो आहे, ते ऐकल्यावरती त्यातले बरेच लोक आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त लोक आहेत, त्यांना आम्ही बंडखोर वगैरे अजून मानायला तयार नाही। कारण ज्या परिस्थितीत त्यांना तिथे ठेवलं गेलेलं आहे किंवा त्यांना नेलं गेलेलं आहे, ते जोपर्यंत या मुंबईत येत नाहीत तोपर्यंत आम्ही आशावादी आहोत आणि आम्हाला विश्वास आहे। आता काल न्यायालयाने एक निकाल दिला, त्यानंतर परत त्यांच्या चलबिचल सुरू झालेली। लोकांना लोकभावना इतक्या तीव्र आहेत, काल अकोल्यामध्ये मी पाहिलं आत्ताच आपल्या सगळ्या माध्यमांवर 25,000 लोक काल रस्त्यावरती उतरले होते नितीन देशमुखांच्या समर्थनार्थ, आणि जे बंडखोर निघून गेलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी, म्हणजे अक्षरशः जनसागर उसळला। ठिकठिकाणी काल कर्जत असेल किंवा अन्य ठिकाणी आदित्य ठाकरे गेले, सभा घेतले, आपण पाहिलं असं चित्र, लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येत आहेत। लवकरच ठाण्यामध्ये तुम्हाला चित्र दिसायला लागेल, शिवसेनेमध्ये किंवा शिवसेनेला मानणारी जनता ही अशा प्रकारच्या कोणत्याही विचाराला स्थान देत नाही।